गुरुचरित्राचा 53वा अध्याय म्हणजेच अवतरणिका म्हणजेच गुरुचरित्राचे सार। तर ह्याच्या वाचनाला आपण सुरुवात करूया। अध्याय 53वा समारोप। श्री गणेशाय नमः। सिद्धाने नामधारकाला श्रीगुरूंचे परम पवित्र चरित्र सांगितले। ते ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न झाले। त्याला भावावस्था प्राप्त झाली। अष्टसात्विक भाव तातून आले। श्रीगुरूविषयी वाटणारी प्रेमभक्ती अश्रुरूपाने डोळ्यातून पाझरू लागली। ते पाहून सिद्धाला मोठे कौतुक वाटले। त्याने नामधारकाला आलिंगन दिले, प्रेमाने कुरवाळले व म्हणाला, बाळा भानावर ये, ही तुझी भावावस्था कायम राहिली तर मी तुला जे ज्ञान दिले आहे ते तुझ्या हृदयात बंदिस्त होऊन राहील। मग लोकांचा उद्धार कसा होणार? अंतःकरणात श्रीगुरूंविषयी दृढ भक्ती ठेवून विहित कर्माचरण करीत राहा। तू श्रीगुरूंचे चरित्र जाणून घेण्याची सदिच्छा व्यक्त केलीस, म्हणूनच तापत्रयाचे हरण करणारी अनुपमशी अमृतवाणी माझ्या मुखातून प्रकट झाली। आता हेच गुरुचरित्र तू लोकांना सांग। या सेवेने श्रीगुरु तुझ्यावर नित्य प्रसन्न राहतील। त्यांच्या प्रसादाने संसारी जीवांना दिलासा मिळेल। ते ऐकून नामधारकाने डोळे उघडले। सिद्धाला हात जोडून नमस्कार केला व म्हणाला, गुरुराया, तू अतिशय कृपावंत आहेस, आम्हा भक्तांचा आधार आहेस। गुरुचरित्र म्हणजे परमामृत, गुरुचरित्र म्हणजे आनंदाचा अक्षय्य ठेवा। ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही। आता एकच विनंती आहे, अनेक औषधींचे सार काढून एकच बहुपयोगी रसायन बनवावे। तसे समग्र गुरुचरित्र प्रथमाध्यायापासून 52व्या अध्यायापर्यंत सारांश रूपाने, यांचा म्हणजे श्रीगुरूंच्या सर्व लीलांचे विहंगम अवलोकन होईल। नामधारकाची प्रार्थना ऐकून सिद्धाला आनंदच झाला। त्याने अध्यायावर सर्व कथांची उजळणी केली आणि म्हणाला, हे सशिष्या, श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात। तुझ्या विनंतीवरून मी तुला गुरुचरित्राची अवतरणिका म्हणजेच अनुक्रमणिका सांगितली। त्या कथांच्या नुसत्या स्मरणानेही भक्तांची कार्य होतील। त्यानंतर नामधारकाच्या विनंतीवरून सिद्धाने त्याला श्रीगुरुचरित्राचे नित्य पठण कसे करावे, सप्ताह पारायण कसे करावे, त्या काळात आचरण कसे असावे, पूजन नामस्मरणादी कर्मे कशी करावीत, उद्यापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली। तेव्हा, गुरुदेव, आपण माझी सर्व कामना पूर्वी मला अगदी कृतकृत्य केलेत, असे म्हणून नामधारकाने सिद्धाला साष्टांग नमस्कार केला। अध्याय 53वा। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्याम नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोते भावे सावधान, गुरुचरित्राध्याय 52। ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पई। सेवनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत। अंगी घर्म पुलकांकित रोमांचही उठती। कंठ झाला सद्गतीत गात्रे झाली सकंपित। विवरण भासे लोकांत नेत्री वाहती प्रेमधारा। समाधी सुखे न बोले देह अणुमात्र न हाले। सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे। देखो निसिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती। सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे। म्हणून हस्ते कुरवाळती प्रेमभावे अलंगिती। देहावरी ये म्हणती ऐक बाळा शिष्योत्तमा। तू तरलासी भवसागरी राहसे ऐसा समाधीस्त जरी। ज्ञान राहील तुझ्या उतरी लोक तरती कसे मग। या कारणे अंतःकरणी दृढता असावी श्रीगुरुचरणी। बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारी करावी। तुवा विचारिले म्हणून आम्हा आठवली अमृताची वाणी। तापत्रयाते करी हानी ऐशी अनुपम्या प्रगटली। तुझं मुळे आम्हा आठवले तुवा आम्हा बरवे केले। त्वाही एकाग्रत्वे ऐकिले आता हेच विस्तारी। नामधारका ऐशियापरी सिद्ध सांगती परोपरी। मग तो नेत्रोन्मिलन करी कर जोडणी उभा ठाके। म्हणे कृपेचे तारू तुझी या विश्वासाधारू। भवसागर पैल पारू तुझी करिसी श्री गुरुराया। ऐसे नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत। म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा। या श्रीगुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती। भक्तजनाची मनोवृत्ती बुडी देवनी स्थिरावली। अतृप्त आहे अजूनी हेची कथा पुन्हा सुचवणी।
अक्षयामृत पाजुनी आनंद सागरी मज ठेवा, बहुऔषधींचे सार काढोन त्रैलोक्य चिंतामणी रसायन, संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा, ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची आमना, म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्रीगुरुचरित्री, श्रीगुरुचैत्राची ऐका सांगे नाता अवतरणिका, प्रथमपासूनी सारांशनिका 52 अध्यायापर्यंत, प्रथमाध्यायी मंगळाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण, श्रीगुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रतीचा हले, द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती 4 युगांचे भावकथिती, श्रीगुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले, नामधारका अमरा संगमा श्रीगुरु नेतिया पुले धामा, अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला, चतुर्थाध्यायी अनुसूयप्रती छळावया त्रैमूर्ती येती, परितीयेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे, पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पिठापुरी, श्रीपाद श्रिया वल्लभ धारी तीर्थयात्रेसी निघाले, 6व्या थलिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी, विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली त्याची, गोकर्ण महिमा संख्यात राया प्रती गौतम सांगत, चांडाळ युद्धरी अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती, माता पुत्र जीव देत होती तया प्रती गुरुकथा सांगती, शनि प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी, 9व्या अध्यायी रचका प्रती कृपाळू गुरु दर राज्य देती, दर्शन देव म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे, तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करा वदिती श्रीगुरु येऊन, ब्राह्मणाला प्राणदान देती 10व्या अध्यायात, माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी, नरसिंह सरस्वती तिचे उदरी 1 अवतरले, 12व्या अध्यायी माते प्रती ज्ञान कथुनी पुत्र देती, काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची, माता पित्यांचे करंजपुरी भेटोनी येती गोदात्री, कुक्षिवेथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी, क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती श्रीगुरु कृपा करून 14व्या अध्यायी, पंचदशी श्रीगुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती, यात्रे दौडनी गृप्त होती वैजनाथी श्रीगुरु, षोडशी ब्राह्मण गुरुभक्ती कथुनी दिधली ज्ञानशक्ती, श्रीगुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध, भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदुनी करी अर्पण, त्यास श्रीगुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी, घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा कुंभ दिधला हेमाचा, वर्णिला प्रताप श्रीगुरूचा 8 दशाध्यायात, औदुंबराचे करुणी वर्णन योगिनींच देऊनी वरदान, गाणगापुरास आपण 19 श्रीगुरु गेले, स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिधले तिचला 2, एकमरता कथिती ज्ञान सिद्धरूपे 20व्यात, तेची कथा 21, प्रेता आणिले औदुंबरापाशी श्रीगुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू, भिक्षा दरिद्रा घरी घेती त्याची वंध्या महिशी होती, 30 करून दुग्धवती 22व्यात वर दिधला, 23व्यात श्रीगुरुज राजाने गाणगापुरास तेथे उद्धरली राक्षस त्रिविक्रम करी श्रीगुरुनिंदा, भेटी जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा, विप्र लागे गुरुपाद पद्मा 24व्यात वर देती, लेच्छान पुढे वेद म्हणती विप्र ते त्रिविक्रमा छळती, त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आला 25, 26व्यात तया ब्राह्मणा श्रीगुरु सांगती वेदरचना, त्यागा म्हणती वादकल्पना परी ते उन्मत्त नायकती, 27 आणोनी उपतिता विप्रांसी वेदवाद करिता, कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले, 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा, पुनरपी देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला, 29 भस्मप्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव, राक्षसा उत्थरी वामदेव हा इतिहास तया तशी, 30व्याध्यायी पतिमरता तयाची स्त्री करी बहु आकांता, 30 श्रीगुरुनाना कथा कथून सांतो पावती, 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता, सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु, सहगमने निघता सती श्रीगुरुस झाली नमस्कारिती, आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला, 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुक्कुट मरकट दोघे जण, वैश्यवेश्याचे कथन करीती रायते परस्पर, रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण,
राजपुत्र केला संजीवन, नारद भेटले रायाते, पंचत्रिशत प्रसंगात पचदेवयानी कथा वर्तत, आणिक सोमवार व्रत सिबंती निचा प्रसंगे, छत्तीसी ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना, कंटाळूनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगती, सप्तस्त्रींशी नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म, प्रसन्न होऊनी वरोत्तम देती श्री गुरु तयाते, अष्टस्त्रींशी भास्कर ब्राह्मण तिघा पुरते आणिले अन्न, जेविले बहुत ब्राह्मण आणिक गावचे शूत्रादी, सोमनाथाची गंगा युवती साठ वर्षांची वंध्या होती, तीस दिदली पुत्र संतती एकोणचाळीसावे अध्यायी, नरहरी करवी शुष्क काष्ठा अर्चुवती दवडीले त्याच्या कुष्ठा, शबरकथा शिष्यवरिष्ठा चाळीसाव्यात सांगती, एकेचाळीसी सायन देवा हस्ते घेती श्री गुरुसेवा, ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण, पुत्रकलत्रींसी सायन देव यौनी करती श्री गुरुस्तव, त्याला कथिती यात्रा भाव वरही देती बेचाळीसी, त्रेचाळीसी अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगत, तेची कथा सायन देवाप्रत सांगोनी व्रत करविती, चव्वेचाळीसी तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावनी क्षणेसी, शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्षण राजाची कथी येली, पंचेचाळीसी कुष्ठी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करोडी संगमी स्नान, कुष्ठ नासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्रगे ग्रामास, श्रीगुरु भेटती नरहरी कविस आपुल शिष्य करती त्यास, शेचाळीसी अध्यायी सत्तेचाळीसी दिवाळी सण गुरुसी आमंत्रती सात जण, तितकी रूपे धरुनी आपण गेले मठही राहिले, अठ्ठेचाळीसी शुद्रशेती त्याचा जोंधळा कापून टाकती, शतगुणे पिकवून पुढती आनंद विले तयाते, एकोणपंचाशती श्री गुरुमूर्ती अमरजा संघ महात्मकथिती, आणि कही तेथे सांगती कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे, म्लेच्छांचा स्फोटक दवडती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती, पुढे श्री पर्वती भेटो म्हणती पन्नासावे अध्यायी, एकावन्न बावन्नात गुरुमूर्ती देखुनी आशती पाप प्रवृत्ती, उपद्रवितील नाना याती म्हणून गुप्तरूपे राहावे, ऐसा करुणी निर्धार शिष्यांची सांगती गुरुवर, आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी, ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती अति उद्वग्न, शोक करती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती, इतुके पाहुनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कृवाळती, मदभजनी धरा आसक्ती मठ धामी राहोनिया, ऐसे बोधुनी शिष्यांसी गुरु गेले गर्दळी वनासी, नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती, ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र, त्यातील बावन्न अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी, सिद्धमणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका, श्री गुरु गेले वाटती लोका गुरु गुप्त सती गाणगापुरी, कलियुगे अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले, भक्तजनाला जैसे पहिले तैसेच भेटती अद्यापी, हे अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे त्याला, जैसा भावार्थ असे आपुला तैसी कार्ये संपादिती, नामधारका शिष्य भला अवतरणिकाचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशाला, पुन्हा बदलो सत्शिष्या पूर्वी ऐकले असेल कानी त्या ते तात्काळ येईल ध्यानी, इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची, ऐसी ही अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खूण, हिचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे, ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी, विनवित असे कर चोळणी तुझे वचने सर्वसिद्धी, आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी, किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया, सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका, परोपकार होईल लोका तुझा प्रश्ने करून या, अंतकरण नसता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र, सौख्य होय ह परत्र दुसरा प्रकार सांगेन, सप्ताह वाचावयाची पद्धती तुझं सांगो यथास्थिती, सुचिरभूत हो निशास्त्रनीती सप्ताह करिता बहुपुण्य, दीनशुद्धी पर्वी पाहून आवश्यक स्नान संध्या करून, पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्ल्यादी शोभा करावी, देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे, प्रथम दिवसापासून बसावया सावे एक स्थान, अतत्वार्थ भाषणे धरावे मौन कामादी नियम राखावे, दीप असावे शोभायमान देव ब्राह्मण वडिला वंदुन, पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा,
नवसंख्याध्याय प्रथमदिनी एकविंशती पर्यंत, द्वितीय दिनी एकोणत्रिंशत, तृतीय दिनी चतुर्थ दिवशी पस्तीस, अडतीस पर्यंत, पाचवे दिनी त्रेचाळीस वरी, सहावे दिनी सप्तमी बावन्न वाचोनी अवतरणिका वाचावी, नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन, श्रीगुरुते नमस्कारून उपहार काही करावा, या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन, सारांश शास्त्राधारे करून सुशीरभूत असावे, एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन, यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे, ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन, भूतप्रेतादी बाधा निरसन होऊनी सौख्य होतसे, ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी, म्हणे बाळाची आळी पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया, श्रोते म्हणून वंदुनी पायी श्रीगुरु केली बहु नवलाई, बाळकामृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले, प्रतिअध्याय एक ओवी ओविली रत्नमाळा वरवी, मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थाची पावती, सिद्धांचे वचन रत्नखाणी त्यातून नामधारक रत्ने आणी, बावन्न भरो निरांजणी भक्त याचका तोषविले, किंवा सिद्ध हा कल्पतरू नामधारके पसरिला करू, यांचा करोनी परोपकारू भक्ताकरिता बहुकेला, किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्यचातक मुख पसरोनी बिंदू एक मागता अपार वर्षला, तेने भक्ता अभक्ता फुकाचा सकळा लाभ झाला अमृताचा, हृदयकोशी खळजनांचा पाषाण समयी पाझरे, श्रीगुरुरायाचे धरुचरण सिद्ध मुनिते करुवंदन, नामधारका करू नमन ऐसे करी नारायण, श्रीगुरुरूपी नारायणा विश्वंभरा दिनोद्धारणा, आपण आपुली दाऊनी खूणा गुरु शिष्य रूपे क्रीडसी, इति श्रीगुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्रीनिसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विपंचाशत अध्याय सारे अवतरणिका नाम त्रिपंचाशतमध्याय श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु, शुभं भवतु। ओवी संख्या 104, श्रीगुरुचरित्रं समाप्तं, एकंदर ओवी संख्या 7385, श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु।